पेरणारा आपलं बी पेरायला निघाला आणि तो पेरत असता काही बिया वाटेवर पडल्या, त्या तुडवल्या गेल्या आणि आकाशातल्या पाखरांनी त्या खाऊन टाकल्या आणि काही बिया खडकाळ जमिनीवर पडल्या, त्या उगवल्या पण ओलावा नसल्यामुळं उगवताच वाळून गेल्या. काही बिया काटेरी झाडांमध्ये पडल्या, काटेरी झाडांच्या बरोबर वाढल्यानं त्यांची वाढ खुंटली. काही बिया चांगल्या जमिनीत पडल्या आणि रोपटं उगवून त्यांनी फळं दिली प्रत्येकाने 100 पट. गुरुजी, जेव्हा लोक जमतात तेव्हा तुम्ही दाखलांद्वारा का बोलता? देवराज्याची रहस्य समजण्याचं ज्ञान तुम्हाला दिलंय, पण इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांना दिसत असताही पाहू नये, ऐकत असताही समजू नये. या दाखल्याचा अर्थ असा आहे बी म्हणजे देवाचं वचन आहे. वाटेवर पडलेलं बीज त्यांना दाखवतात जे ऐकतात खरे, पण सैतान येऊन अंतःकरणातून वचन काढून घेतो यासाठी की विश्वास ठेवू नये, त्यांचं तारण होऊ नये. खडकावर पडलेलं बी त्यांना दाखवतात जे वचन ऐकून आनंदाने स्वीकारतात खरे, पण मूळ नसल्यामुळं केवळ काही काळ विश्वास करतात आणि परीक्षेची वेळ येताच ते गळून पडतात. काटेरी झाडामध्ये पडलेलं बी त्यांना दर्शवतात जे ऐकतात, पण संसाराच्या चिंता, धन आणि विषय सुखानं घेरल्यानं वाढ खुंटते आणि ते कधीच परिपक्व होत नाहीत. चांगल्या मातीत पडलेलं बीज त्यांना दर्शवतात जे वचन ऐकून चांगल्या आणि आज्ञाकारी हृदयात साठवतात आणि फळ येईपर्यंत धीर धरतात.